येणार आहे, तुमच्या खात्यात जमा होणार आहे. फक्त तुम्ही ताईनो दादोनो हे पैसे सरकार पाठवणार आहे. आले की तुमचं आधार शीडिंग चेक करा, पटकन दिशी चेक करून घ्या, आज आहे का, आज संडे आहे त्यामुळे लवकर चेक करा, आणि उद्याच्या नसेल तर पोस्टाचं अकाउंट खोलून घ्या. आता तिसरा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, 7 वाजता जमा होणार. किती वाजता? 7 वाजता. आणि कोणत्या महिलांना? तर याच महिलांना जमा होणार आहे, जाहीर होणार आहे. सरकारने त्याची तारीखसुद्धा ठरवली, त्याची वेळसुद्धा 7 वाजता जमा करण्याची ठरवली आहे. तो सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. तुम्ही अजूनही आपल्या चॅनल नवीन असताना सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन ती सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण राज्य सरकार केंद्र सरकार नवीन योजना तुम्हाला याच चॅनलवर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळणार. आता बघूया सविस्तर या ठिकाणी जर पाहिलं असेल तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये थर्ड हप्ता म्हणजे तिसरा हप्ता तुमची डेट जाहीर झालेली, 4,500 रुपये जे तुम्हाला येणार आहेत तिसऱ्या हप्त्यात. किती? 4,500 रुपये. तर हे 4,500 रुपये कोणत्या महिलांना? काही ठराविक महिला येणार. त्याच्यानंतर 1,500 रुपये हे सुद्धा काही ठराविक महिला येणार. मग ते कुठल्या महिला आहेत? तर बघा, थर्ड इन्स्टॉलमेंट किंवा तिसरा हप्ता 4,500 रुपये या दिवशी जमा होणार आहे, सरकारने जाहीर केले आहे. तिसऱ्या हप्त्याची वेळ आणि तारीख हे दोन्ही जाहीर झाले. काय केलं त्यांनी? वेळसुद्धा जाहीर केली, 7 वाजता. किती वाजता? 7 वाजता तुमच्या खात्यात आता कन्फर्म आहे पैसे येणार आहे. 7 वाजले की लगेच तुम्ही तुमचे बँक बॅलन्स चेक करायचे, पैसे खात्यात आले. कारण तारीखसुद्धा जाहीर केली. कोणती तारीख आहे ती शेवट तुम्हाला कळणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, सर्वजण लाईक करा, सर्व सर्वांना जे तुमचे ग्रुपमध्ये असेल व्हॉट्सअप सर्वांना शेअर करा, ज्यांना खूप उत्सुकता आहे. आता 1,500 रुपये कधी येणार आहे, आता 4,500 रुपये कधी येणार, त्या सर्वांना हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे. चला तर बघा, मुख्यमंत्री थर्ड हप्ता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता, डेट डिटेल इन मराठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचं महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय योजना, ठीक आहे. योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला देत आहे. 1,500 रुपये तुमचे दर महिन्याला असणार आहेत आणि योजना कंटिन्यू चालू राहणार आहे. 2 टप्प्यामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिलांचे मिळून 1,000-3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले. पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले, परंतु अशा अनेक काही महिला आहेत ज्यांना त्या ठिकाणी काय झालेले, पैसे मिळाले नाहीत. तर ज्यांनी अर्ज मंजूर झालेत परंतु त्यांना पैसे आलेले नाही आहेत, अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर झालेत परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा किती महिला आहेत बघा, ज्यांना ऑलरेडी काय झालेत, पात्र झालेत, फॉर्म पात्रही मंजूर झाल्या, परंतु त्यांना सरकारने 3,000 रुपये दिलेच नाही आहे, मिळालेच नाही त्यांना 1 रुपया बीन. काही जणांना 1 रुपया पाठवला होता ट्रायलसाठी, तर त्यांना 1 रुपयासुद्धा आला नाही आहे. तर 3,000 ज्यांना आले, काहीला आले नाही आहे, तर त्या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. या सर्व महिलांना 7 वाजता पैसे जमा होणार आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्याची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला देत आहे. या योजनेच्या आत्तापर्यंत 2 टप्प्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळून 3,000 जमा झालेले आहेत. तर प्रत्यक्ष जो हप्ता असणार आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बघा, अत्यंत आनंदाची बातमी. काय आनंदाची बातमी आहे? तर महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना 4,500 रुपये त्यांच्या बँक. आता हे कुणाला सांगतो मी, तर हे स्वतः न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, न्यूज रिपोर्टरचं आहे, हे काही मुलाने सांगत नाही आहे. तुमच्यासमोर जे तुम्ही बघताय ते महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. आणि जमा करण्याची वेळ आणि तारीखसुद्धा थर्ड तिसरा जो हप्ता आहे, थर्ड इन्स्टॉलमेंट जे त्याचीसुद्धा जाहीर झालेली आहे, ती समोर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पटकन दिशी करून द्या, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. कोणत्या दिवशी महिलांच्या खात्यात येणार आहे तिसरा हप्ता जमा होणार आहे, तर चला पाहूया तुमच्या त्या संदर्भामध्ये महत्त्वाचे कधी पैसे सरकार देणार आहे. तर बघा, जुलै महिन्यात अर्ज मंजूर तरी पण का मिळाले नाही पैसे. अनेक महिला आहेत ज्या महिलांचे जुलैमध्येच काय झालेत, अर्ज मंजूर झाले, अप्रूव्ह झाले, पण त्यांना पैसे मिळाले. काही महिला ज्यांचे ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले पण त्यांना 1 रुपया सरकारने अजून मिळून दिला नाही आहे. यांच्यानंतर त्यांना महिलांना सरकारने 3,000 रुपये दिले, पहिल्या हप्त्यात दुसऱ्या हप्ते यांना मिळाले. तर त्या संदर्भात बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना 2 टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट मिळून असे त्या ठिकाणी 3,000 रुपये मिळाले आहेत, त्यांच्या बँक खात्यात जमा केले. परंतु अशा महिला आहेत ज्यांना पहिला त्यांचे दर जुलै महिन्यातच मंजूर झालेत अर्ज, परंतु त्यांना अजूनही या योजनेचा 1 रुपयाही जाहीर झाला नाही किंवा मिळाला नाही आहे. याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. फक्त तुम्ही बँक खातं तुमचं आधारला लिंक केलं नव्हतं म्हणून काही महिलांना सरकारने पैसे पाठवले होते, ते मिळाले नव्हते. तर या योजनेच्या मागील हप्ता मिळाला नाही आहे, त्या सर्व महिलांना आनंदाची बातमी. कारण तुमचे या महिन्यामध्ये बघा, तिसरा हप्ता आहे तो जाहीर झालेला आहे आणि तिसऱ्या हप्त्याची 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याची वेळसुद्धा झालेली आहे, तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. तर किती वाजता तुमच्या खात्यात येणार आहे ताईनो दादोनो थर्ड इन्स्टॉलमेंट बघा. इथं पाहिलं असेल राज्यभरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण समजा प्रत्यक्ष त्या ठिकाणी हप्ते येण्यासंदर्भात उत्सुकता आहे, आनंदाची बातमी आहे.
तर ही तुमची आनंदाची बातमी अत्यंत महत्त्वाची. तर काय या बातमीमध्ये, आनंदाच्या बातमीमध्ये, तर बघा तुमची जो काय तुम्हाला थर्ड इन्स्टॉलमेंट मिळणार आहे ती 28, 29 आणि 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. किती वाजता जमा होणार आहे? 7 वाजता. 28 तारखेला 7 वाजता, 29 तारखेला 7 वाजता आणि 30 तारखेला 7 वाजता तुमच्या खात्यात 4,500 रुपये ज्या महिलांना मिळणार आहेत त्यांना, आणि ज्या महिलांना 1 रुपया नाही मिळाला त्यांना 4,500, 3,000 ज्यांना मिळाले त्यांना 1,500 रुपये. नवीन फॉर्म भरण्याकडे गेला सुद्धा 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. सर्वजण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी.